धुळे बोगस लसीकरण घोटाळ्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दोषींवरती गुन्हे दाखल करण्याची स्थायी समितीत मागणी करण्यात आली. झी 24 तासनं बोगस लसीकरण घोटाळा उघडकीस आणला होता. आरोग्य प्रशासनाकडनं सारवासारव करण्यात आली. नगरसेवक मात्र संतप्त झाले. दोषींवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी अखेर स्थायी समितीत करण्यात आली आहे. झी 24 तासनं बोगस लसीकरण घोटाळा उघड केला. त्यानंतर त्याचे हे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटलेले पाहायला मिळाले. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जी 24 तासने जी बातमी लावली त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला लसीकरणासंदर्भात काही प्रश्न विचारले. तर आम्ही त्या संदर्भात आयुक्तांना संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. परंतु सदर सभेस आयुक्त आले नाही, त्यामुळं आम्ही ही सभा तहकूब केली. तर यापुढे जोपर्यंत आयुक्त या गोष्टींना उत्तर देत नाही व संबंधितांवर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत हा प्रश्न आम्ही स्थायी समितीमध्ये लावून ठेवू. बोगस लसीकरण जे होत आहे त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी जी बातमी लावली त्या बातमीच्या आधारे आम्ही चौकशी केली असता जी 24 ताची बातमीमध्ये सत्यता आढळून आली आणि त्या अनुषंगाने आजच्या स्थायी समितीमध्ये आमच्या सोबत असलेल्या सर्व सन्मान्य सदस्यांनी प्रश्नांची भडीमार करून अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्या विचारणा केल्या असताना त्यांच्या उडीउडीचे उत्तर आढळून आले. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,900 रुग्ण आढळून आलेले आहेत. गेल्या 24 तासात 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर काल दिवसभरात राज्यात ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळून आलेत. मंगळवारच्या तुलनेत रुग्णसंख्या 90% वाढली आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता राज्याच्या गृह विभागानं नवीन नियमावली जाहीर केली आहे आणि त्यानुसार नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचं आयोजन करू नये तसंच फटाक्यांची आतषबाजी करू नये असे नियम घालण्यात आले. याशिवाय समुद्र किनारे बागा रस्त्यांवर गर्दी करू नका असं आवाहन करण्यात आलंय. बंदिस्त सभागृहामध्ये आसन क्षमतेच्या 50% उपस्थितीत कार्यक्रम घ्यायला परवानगी आहे तर खुल्या जागेत कार्यक्रमासाठी 25% उपस्थितीची परवानगी आहे. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची वाढ झपाट्यानं होतीये. ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या वाढत्या धोक्यासोबतच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासन सतर्क झालंय आणि 31st दृष्टीनं जमावबंदीसह नवे निर्बंध सुद्धा लागू करण्यात आलेत. नागपूरमध्ये सुद्धा रात्री 9 ते 6 पर्यंत जमावबंदी लागू असेल. तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या पार्ट्यांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि परिसरामध्ये बेकायदा मद्यविक्री किंवा भेसळयुक्त मद्यविक्री होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं भरारी पथकं नेमलेली आहेत. या पथकांकडून संशयित ठिकाणी छापे टाकले जाणार आहेत. दरम्यान हॉटेल पियर बार या ठिकाणी 50% ग्राहकांच्या उपस्थितीची अट आहे आणि त्याचं उल्लंघन झालं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 Stars!